सर्वांचं माझ्या या युट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत टू पॉईंट थ्री द लिटल रिवर या कवितेचं वॉर्मिंग अप आणि चिटचाट चला तर मग सुरू करूया आजचा सेशन टू पॉईंट थ्री द लिटल रिवर वॉर्मिंग अप चिटॅट यू मस्ट हैव बीन अ फॅमिली और क्लास पिकनिक टू अ रिवर साइड पिकनिक स्पॉट तुम्ही नक्कीच आत्तापर्यंत तुमच्या कुटुंबासमवेत किंवा वर्गाबरोबर नदीच्या किनारी एखाद्या पिकनिक स्पॉटला सहलीसाठी गेला असताल त्यावरून आधारित काही प्रश्न आहेत काही क्वेश्चन नंबर वन व्हॉट डीड यू नोटीस ऑन द बँक्स ऑफ रिवर नदीच्या किनारी तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी दिसल्या ऑन द बँक्स ऑफ रिवर यू कॅन नोटीस फिश बर्ड्स ट्रीज अँड ब्युटी ऑफ नेचर काय काय दिसतं आपल्याला नदीकिनारी मासे दिसतात पक्षी दिसतात झाडे दिसतात आणि नैसर्गिक सौंदर्य दिसतं क्वेश्चन नंबर टू इन विच सीझन डीड यू गो कोणत्या ऋतूमध्ये तुम्ही गेलात वॉज द रिवर फ्लो गशिंग ऑर जेंटल त्यावेळेस नदी कशी वाहत होती वेगात वात होती कशांतपणे वात होती आय वेंट इन मान्सून दॅट टाईम रिवर वॉज फ्लोईंग गशिंग मी मान्सूनमध्ये मा गेलो त्यावेळेस नदी वेगात वाहत होती और इन समर इट वॉज जेंटल किंवा जर उन्हाळ्यात मी गेलेलो असेल तर त्यावेळेस नदी शांत वाहत होती क्वेश्चन नंबर थ्री डीड यू नोटीस अदर पीपल बाय द रिवर त्या ठिकाणी इतर लोक तुम्हाला दिसले का व्हॉट वेअर दे डुईंग ते काय करत होते सम चिल्ड्रन आर स्विमिंग वुमन वॉशिंग क्लोथ्स युटेन्सिल ॲट रिवर क्वेश्चन नंबर फोर व्हॉट शुड वी डू टू मेक शुअर दॅट रिवर्स डू नॉट गेट पोल्युटेड आपण काय केलं पाहिजे की नद्या ह्या प्रदूषित नाही झाल्या पाहिजेत काय केलं पाहिजेत एक तर दोन उपाय त्याच्यावरती लिहा कीप आऊट ऑइल्स अँड ग्रीस फ्रॉम सिंक म्हणजे जे पाणी आपण सोडतो ड्रेनेज सोडतो त्याच्यामध्ये तेलाचं किंवा ग्रीस त्याच्यामध्ये नाही सोडलं पाहिजे डिस्पोज फ्रॅश प्रॉपरली जो कचरा आहे तर कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावली पाहिजे प्रॅन ट्रीज ऑन बँक्स ऑफ रिवर नदीच्या किनारी झाडांची संख्या वाढवली पाहिजे क्वेश्चन आपण पाहूया क्वेश्चन नंबर वन ए फिलअप द टेबल ऑफ सीझन्स इन इंडिया इथं भारतातले काही ऋतू दिलेले आहेत ते आपण पाहूया तो टेबल आपल्याला पूर्ण करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो जनरल इकॉलॉजिकल सीझन्स हे तीन आहेत म्हणजे सर्वसामान्यपणे ऋतू किती आहेत तीन आहेत समर मान्सून आणि विंटर उन्हाळा पावसाळा आणि हिवाळा आता याच्या या, या टेबलमध्ये टाईम ऑफ इयर हा पहिला बॉलून दिलेला आहे तिथं महिन्यांची नावं दिलेली आहेत मिड फेब्रुवारी टू मिड एप्रिल मिड म्हणजे मध्यभाग म्हणजे त्या इंग्रजी जी महिने चालू होतात जानेवारी टू डिसेंबर त्या मधल्या जे पंधरा तारीख असते महिन्याची तेव्हापासून जो सीझन चालू होतो तो पुढच्या महिन्याच्या पंधरा तारखेपर्यंत पुढं सीझन दिलेलं आहे आणि इंग्लिश नेम म्हणजे हिंदू कॅलेंडरप्रमाणे जे ऋतू सांगितलेले आहेत सहा त्यांची नावं इंग्रजी नावं आपल्याला पुढच्या कॉलममध्ये लिहायची आहेत जनरली सीझन हे सहा असतात पहा वन मिड फेब्रुवारी टू मिड एप्रिल याच्यामध्ये सीजन त्यांनी दिलेलं आहे वसंत त्याचंच इंग्लिश नाव असेल स्प्रिंग नंबर टू मिड एप्रिल टू मिड जून एप्रिलच्या मध्यभागापासून जूनच्या मध्यापर्यंत सीझन असेल ग्रीष्म मराठी नाव आहे मराठी महिना महिना नाही म्हणू हो शकत आपण सीजन म्हणूया इंग्लिश नेम समर नंबर थ्री मिड जून टू मिड ऑगस्ट याच्यामध्ये सीझन आहे वर्षा त्यांनी दिलेला वर्षाला आहे वर्षालाच इंग्लिश नेम जे आहे ते मॉन्सून आहे नंबर फोर मिड ऑगस्ट टू मिड ऑक्टोबर सीझन आहे शरद शरदला इंग्लिश नेम दिलेला आहे ऑटम नंबर फाईव्ह मिड ऑक्टोबर टू मिड डिसेंबर सीझन आहे हेमंत त्याला त्यांनीच दिलेलं आहे इंग्लिश नेम प्री विंटर नंबर सिक्स मिड डिसेंबर टू मिड फेब्रुवारी याच्यामध्ये मराठी हिंदू सीझन तुम्हाला लिहायचा आहे तो आहे शिशिर आणि इंग्लिश नेम विंटर क्वेश्चन बी मॅच द वेदर विथ द सीझन खाली काही ऋतू दिलेले आहेत आणि त्यांच्या जोड्या तिथं तुम्हाला लावायच्या आहेत नंबर वन आहे विंटर नंबर टू मान्सून स्प्रिंग प्री विंटर समर ऑटम तसेच पुढच्या कॉलममध्ये दिलेले आहेत हॉट कोल्ड प्लिझंट कोल्ड विंडी आणि रेनी हे दिलेले आहेत त्यांच्या जोड्या आपण पाहूया विंटर विंटरची जोडी कोल्डला लागेल मान्सून मान्सून कसा असतो रेनिंग स्प्रिंग स्प्रिंग हा कसा असेल विंडी वारं असतं प्री विंटर हिवाळ्याच्या अगोदरचा ऋतू कसा असतो कूल समर समर हा हॉट असतो उन्हाळा गरम असतो आणि ऑटम हा प्लीजंट असतो क्वेश्चन टू ए पोएट्स मेक द पोएम म्युझिकल अँड डिफरंट फ्रॉम प्रोत्स बाय युझिंग मेनी पोएटिक डिवायसेस कमी कविता तयार करत असताना अनेक संगीतमय आणि वेगवेगळ्या गोष्टी काव्यात्मक साधनं वापरून तो कविता तयार करतो जी कविता गद्यापेक्षा वेगळी होते वन ऑफ देम इज यूजिंग वर्ड्स दॅट बिगीन विथ द सेम साऊंड इन द सेम टाईम काही काव्यात्मक साधने कशी तयार होतात ज्यावेळेस त्या शब्दाचा उच्चार हा एकाच शब्दाच्या उच्चारानं तयार होतो फॉर एक्झाम्पल खाली दिलेला आहे त्यांनी बघा ब्युटिफुल बर्ड्स सॅड सॉन्ग असे काही उदाहरणं इथे दिलेले आहेत आता बघा ब्युटिफुल बर्ड्स जर हा शब्दाची शब्द जर पाहिला तर याचा उच्चार ब ब ब्युटिफुल आणि बर्ड्स म्हणजे शब्दाच्या उच्चाराची सुरुवात ब न होते दोन्ही शब्दांच्या जेव्हा समान ध्वनीने सुरू होणाऱ्या शब्दांचा सलग वापर होतो तेव्हा एक अलंकार होतो त्याचीच माहिती खाली दिलेली आहे कोणता अलंकार होतो बघा Uh, ते शब्द बघा सॅड सॉंग स स स्टेपिंग स्टोन स स सिटी साईट आता सिटी साईट हा जर शब्द पाहिला तर स्पेलिंग वेगवेगळं आहे सिटी या शब्दाची सुरुवात सी न होते आणि साईट या शब्दाची सुरुवात येस न होते परंतु या ठिकाणी आपण उच्चाराकडे लक्ष द्यायचं स्पेलिंगकडे नाही नो वन नोज न, न न याने यानं सुरुवात होते बघा खाली काय म्हटलेलं आहे दिस डिव्हाइस इज कॉल्ड अलिटरेशन यालाच अनुप्रास अलंकार पुनरावृत्ती रिपिटेशन होत आहे असं म्हणतात अँड बिलॉंग टू सेट ऑफ सिमिलर डिवायसेस आणि हा एक समूह असतो शब्दांचा उच्चारसारखा होणारा एक समूह नेम फिगर ऑफ स्पीच यालाच अलंकार असं म्हणतात फिगर ऑफ स्पीच ॲड टू ब्युटी ऑफ पोयाम आणि हेच अलंकार कवितेमध्ये कवितेला एक सुंदर रूप प्राप्त करून देतात ऑल नाव राईट फाईव्ह पेयर्स ऑफ वर्ड डॅट बिगीन विथ द सेम साऊंड आता खाली पाच जोड्या लिहा असं त्यांनी सांगितलं आहे की ज्याचा उच्चार ज्या शब्दांचा उच्चार जोड्यांचा उच्चार एका सेम साऊंडनं होतो आहे चला लिहूया बघा पहिला आपण घेऊया ऑल अँड्स बघा इथं स्पेलिंगची ऑलची सुरुवात ए न झालेली आहे आणि अँड्स या शब्दाची सुरुवात ए न झालेली आहे परंतु उच्चार वेगवेगळा आहे अ चा उच्चार ऑलचा उच्चार ऑन झालेला आहे आणि अँडचा उच्चार ॲन झालेला आहे स्पेलिंग जरी सारखं असलं तरी उच्चार वेगवेगळा आहे बघा आपण पुढील उदाहरण पाहूया समर सिंग स स रिव्हर रन बिग बॅड बियर ब ब ब गॅदर ग्रीन ग्रास गॅदर ग्रीन ग्रास ग चा उच्चार आहे रन राउंड कलरफुल काइट उच्चार कलरफुलचं सीन आहे सुरुवात स्पेलिंगची आणि काइटचं के आहे परंतु उच्चारसारखा आहे क्रीमी केक शिप स्लीपी शिप आणि डोनाल्ड डक ड ड चा उच्चार आहे इथं प्लीज नोट त्यांनी एक दिलेलं आहे हिअर द फर्स्ट साऊंड इज इम्पॉर्टंट नॉट द फर्स्ट लेटर इन द स्पेलिंग आत्ता मी सांगितल्याप्रमाणे त्या शब्दाचा उच्चार महत्त्वाचा आहे ना जेणे की काय स्पेलिंग त्यांचं महत्त्वाचं नाही आहे क्वेश्चन बी पोएट्स अल्सो मेक यूज ऑफ वर्ड्स दॅट रिझेंबल अ साऊंड कवी शब्दाचा पण उपयोग करतात जे शब्द ध्वनी दर्शवतात द वर्ड्स आर फॉर एक्झाम्पल आता ते कोणते शब्द आहेत बघा बँग स्विश आता बँग हा शब्द एखादा मोठा स्पोर्ट याचा आवाज दर्शवतो स्विश हा पाण्याचा आवाज दर्शवतो बिप हा एखादा टोन एखादा आवाज दर्शवतो रोअर ही गर्जना सिंहाची द लॉयन रोअर्स सिंहाची गर्जना ट्विट हा सुद्धा आवाज दर्शवतो अजून कोणते शब्द आहेत हिस जो नाग जो फुतकारतो त्याला हिस म्हणतात थड म्हणजे जोरात आलेला आवाज किंवा एखादी वस्तू आदळल्यानंतर थड असा आवाज येतो थड हा शब्द आहे आणि बुम बुम हा एखादा मोठा स्फोटाचा आवाज दर्शवतो सच वर्ड्स आर कॉल्ड ओनोमोटोपोएटिक वर्ड्स याच शब्दांना ओनोमोटोपोएटिक शब्द असंही म्हणतात इफ दे ऑकर इन से से सम लाईन ऑफ पोयम द फिगर ऑफ स्पीच इन दॅट लाईन इज कॉल्ड ओनोमोटोपोया आणि जर असे शब्द कवितेच्या ओळीमध्ये आले तर त्यांनाच फिगर ऑफ स्पीच म्हणजे अलंकारित भाषेमध्ये ओनोमोटो पोहया असंही म्हणतात क्वेश्चन थ्री बघा काय म्हटलं प्ले अ गेम आता इथं खाली एक गेम खेळा असं त्यांनी सांगितलेलं आहे सेट अ टाइम लिमिट ऑफ फाय मिनिट्स पाच मिनिटाची वेळ द्या युझिंग लेटर्स फ्रॉम द वर्ड ओनोमोटो पोया आता ओनोमोटो पोया हा शब्द वापरा आणि काय म्हटलं बघा मेक ॲज मेनी ॲज फोर फायव सिक्स लेटर वर्ड्स पाच चार पाच आणि सहा अक्षरी शब्द तयार करा अँड राईट देम डाऊन आणि खाली लिहा द वन हू मेक्स मॅक्झिमम नंबर ऑफ वर्ड्स जो कोणी सर्वात जास्त शब्द तयार करेल विद इन द टाइम लिमिट इज द विनर वेळेच्या अगोदर जो शब्द तयार करेल तो विनर असेल आपण या ठिकाणी जेवढे शब्द म्हणतात तेवढे शब्द ओनोमोटोपोयापासून तयार करू पहिला शब्द आहे ऑन नो मॅट टॉप पॉट मोटो मोटो म्हणजे चिन्ह त्यानंतर अजून पाच अक्षर कोणता शब्द तयार होईल इमोशन भावना पॉटमन आणि पॉटमेन हाही शब्द तयार होतोय इनमेट इनमेट म्हणजे सहकारी मॅनिया मॅनिया म्हणजे वेड एखादं देय असे वेगवेगळे शब्द तुम्ही अजूनही वेगवेगळे तयार करू शकता विद्यार्थी मित्रांनो आज आपण इथंच थांबूया पुढील व्हिडिओमध्ये आपण द लिटल रिव्हर या कवितेचं सुंदर असं वर्णन पुढील व्हिडिओमध्ये पाहूया घरी राहा सुरक्षित राहा धन्यवाद